संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा। कृषी विभाग कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आजकाल महाराष्ट्र शासन आपल्या दारी ही योजना राबवत आहे, पण याला अपवाद कागल तालुक्यातील कृषी खाते आहे। कारण येथील अधिकारी कृषी सहायक कधीही भेटत नाहीत। शेतीसाठीच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे शेती खातेच आहे, पण येथील अधिकारी किंवा कृषी सहायक हे सतत नॉट रिचेबल असतात आणि कधी फोन लागला तर कागल येथील फिल्टर हाऊस येथील ऑफिसला बोलवतात आणि ऑफिसला गेल्यानंतर साहेब भागात दौऱ्यावर आहेत असे सांगितले जाते। कोणत्या गावात आहेत असा प्रश्न केला असता तेथील अधिकाऱ्यांच्याकडून काही उत्तर मिळत नाही। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान किसान योजना किंवा कोणत्या वेळी कोणते खत टाकावे किंवा कोणत्या रोगावर कोणते औषध मारावे हे सांगण्यासाठी कागल तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एक कृषी सहायक आहे, पण हा कृषी सहायक कधीही त्या गावांमध्ये लोकांना भेटलेला नाही। लोकांना आपल्या गावामध्ये कृषी सहायक हा शासकीय कर्मचारी हे माहीतच नाही आणि माहीत आहे त्यांना भेटलेच तर फक्त पुढे जाण्याचं काम सांगतात, त्यामुळे नागरिकांना अनेक वेळा सतत हेलपाटे मारावे लागतात। वैतागून शेवटी नागरिक ते काम सोडून आपल्या कामाला लागतात। कागल तालुक्यातील कृषी विभागाने शासन आपल्या दारी ही योजना कागल तालुक्याच्या बाहेर ठेवलेली आहे। कृषी विभागाकडे गेले असता तिथे कर्मचाऱ्यांच्याकडून समर्थक असे उत्तर दिले जात नाही, उलट तुम्हीच कसे चूक आहात हे सांगितले जाते। अनेक वेळा कृषी अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देण्याचा प्रयत्न केला, पण कृषी अधिकारी हतबल आहेत असे वाटते। त्यामुळे येत्या काळामध्ये कागलच्या कृषी विभागाला जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि शासनाच्या विविध योजना आहेत। योजना कधी कोणत्याही गावांमध्ये गेलेला माहीत नाही। ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असतो, तसंच पंचायत समितीकडे बी शासनाकडनं ज्या काय धान्य आलेलं आहे हे आज शेतकऱ्याला देत नाही। कुठला तर कोण तर जाऊन तिथं पुढारी बसतो आणि ज्याच्याच घरी ते जाते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोरगरिबांच्या शेतकऱ्याच्या दारापर्यंत बांधापर्यंत खत पोहोचायला पाहिजे हे जाईत नाही। तसंच कृषी पंतप्रधान त्यांनी खात्यावर पैसे वर्ग करतो म्हणून रोज सकाळी उठलं की त्यांचं टी व्हीवर आम्ही ऐकतो, तर आज अखेर झालं की कागल तालुक्यात कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले नाही। महिला शेतकरी असलेल्या महिलांनी वारंवार त्या शासकीय यंत्रणेच्या तलाठी असू दे किंवा कृषी अधिकारी असू दे किंवा ग्रामसेवक असू दे किंवा तहसीलदार खातं असू दे यांच्याकडे वारंवार त्या महिला जाईत असतात, त्यांना उडती बाजू सगळे ते सांगत असतात आणि आज अखेर त्यांच्याकडून आमच्या या खात्यावर पैसे जर वर्ग नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहोत।